नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्लास टेस्ट 2 चे जे ऑनलाईन सब्जेक्ट आहे त्याच्या शेड्यूलबद्दल डिस्कशन करणार आहे. जसं की मी प्रिव्हियस व्हिडिओमध्ये सांगितलं होतं, तर MSBT जे पेपर ऑनलाईन कंडक्ट करणार आहे हे बेसिक सायन्स या सब्जेक्टचे करणार आहे फक्त फर्स्ट इयरचे विद्यार्थ्यांचे. ठीक आहे, त्याचं शेड्यूलही मी तुम्हाला सांगितलं होतं 19 तारखेला मॉर्निंग आणि म्हणजे स्लॉट 1 आणि स्लॉट 2 मध्ये हे पेपर कंडक्ट होणार आहेत. स्लॉट 1 मध्ये बघा, तुम्ही पाहिला नसेल प्रिव्हियस व्हिडिओ तो बघून घ्या, त्याच्यामध्ये मी डिटेल सांगितलेलं आहे. आता राहिला प्रश्न, जे विद्यार्थी सेकंड इयर आणि फायनल इयरचे विद्यार्थी आहेत, जसं की त्यांचा एन्व्हायरमेंटचा पेपर आहे, मॅनेजमेंटचा पेपर आहे, ठीक आहे, तर त्यानंतर MEMचा पेपर आहे, म्हणजे जे ऑनलाईन पेपर आहेत अदर दॅन फर्स्ट इयर, म्हणजे सेकंड इयर आणि फायनल इयरचे, तर त्याचं शेड्यूल अजून आलेलं नाही आहे, है ना. काही फॅकल्टीनी मला कॉल केले होते की तेही विचारत होते की अजून तर म्हणजे शेड्यूल डिस्प्ले केलेलं नाही तर पेपर कसे होणार आहेत, है ना. तर विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईनचे जे पेपर आहेत ते कॉलेज लेवलवरती तुम्हाला कंडक्ट करायचे आहेत, ठीक आहे. तर तुमचे कॉलेजवाले तुम्हाला काय करतील, तर जो शेड्यूल असेल तर त्या शेड्यूलनुसार तुमचे पेपर घेतील आणि ते कॉलेज लेवलला घेणार आहेत. MSBT त्यांचे पेपर कंडक्ट करणार नाही. आता ते संस्था स्तरावर कसे घ्यायचे ते कॉलेज डिसाईड करेल. जसे काही MCQ पॅटर्न असेल, है ना, गुगल फॉर्मवरती घेतील किंवा काही लोक प्रिंट काढून MCQ टिक करायचे पेपर घेतील, कसेही घेऊ शकतात ते, ठीक आहे. तर MSBT फक्त फर्स्ट इयरचे पेपर कंडक्ट करणार आहे, सेकंड इयर आणि फायनल इयरचे करणार नाही, हे तुमचं क्लिअर झालं असेल, ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा, जे ऑनलाईनच्या पेपरसंबंधी आपलं जे भिसेस सर एज्युकेटर नावाचं ॲप आहे, तर त्या ॲपवरती फ्री टेस्ट तुम्हाला मिळणार आहेत. फ्री टेस्ट म्हणजे काही डेमो टेस्ट देणार आहेत, तर त्या टेस्ट तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्हाला भिसेस सर एज्युकेटर हे ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं आहे. किंवा बघा, बेसिक सायन्सची एक टेस्ट डेमो म्हणून मी टाकलेली आहे, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तर तुम्ही त्या लिंकवरती क्लिक करून पण विदाउट युझिंग ॲप तुम्ही वेबवरती ती क्लास टेस्ट देऊ शकता. त्याच्यामध्ये मुद्दाम मी निगेटिव्ह मार्किंग ठेवलेली आहे, जेणेकरून तुमची ॲक्युरेसी वाढावी, फायनलला तुमचे निगेटिव्ह मार्किंग नसते, ठीक आहे. तर पुढचे जे टेस्ट होतील याच्या पुढच्या, समजा मॅनेजमेंटच्या, ESTच्या, है ना, बाकी ज्या ऑनलाईन पेपर होणार आहेत त्याचे, बेसिक सायन्सचे पण, तर जशी MSBT एक्झाम कंडक्ट करत असते अगदी त्याच पॅटर्नमध्ये मी तुम्हाला जी क्लास टेस्टची पुढची सिरीज आहे ती प्रोव्हाइड करणार आहे, ठीक आहे. त्यामुळे जर तुम्ही ॲप डाउनलोड केलं नसेल तर ते ॲप डाउनलोड करू शकता. प्ले स्टोअरवरती जायचं आहे, सिम्पली भिसे सर एज्युकेटर सर्च करायचं आहे, ते ॲप डाउनलोड करायचं आहे, ठीक आहे. तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.